नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बहावा क्रिएशन। ह्या महिन्यामध्ये गणपती बाप्पाबरोबरच गौरीचंही आगमन होत आहे, तर खास या आठवड्यामध्ये गौरीचे दागिने कसे बनवायचे ह्यावर मी दोन वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत आहे। हे व्हिडिओज पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये असतील। पार्ट 1 मध्ये आपण मुहूर्तमणी मंगळसूत्र गळ्याबरोबरची मंगळसूत्राची पोत कशी बनवायची हे शिकणार आहोत, तर पार्ट 2 मध्ये तीन लेअरचा मोत्याचा जो हार आहे तो कसा बनवायचा हे आपण शिकणार आहोत। हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर तुम्ही नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा। या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक आज माझ्या चॅनलवर नव्याने आलेले आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून आपण ह्यानंतरही असेच क्रिएटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून भेटत राहू। तर चला शिकूया गौरीचे दागिने कसे बनवायचे। मंगळसूत्र मुहूर्तमणी बनवण्यासाठी आपल्याला काय काय रॉ मटेरियल लागेल ते आधी आपण पहिलं बघून घेऊ। यासाठी आपल्याला असे 11x0 साईजचे काळे मणी लागतील। मध्ये टाकायला हा 8 नंबर साईजचा खरबुजा डिझाईनचा हा बीड लागेल। 5 mm प्लेन गोल्डन बीड्स लागतील। इथे आपल्याला अशा मायक्रोपॉलिश चक्री लागतील। हुक कडी लागेल आणि नीडल आणि थ्रेड आणि मोजण्यासाठी आपल्याला पट्टी लागेल। आपल्याला इथे गळ्याबरोबरचं 16 इंचाचं मंगळसूत्र करायचं आहे, तर त्यासाठी मी 4 फुटाचा असा थ्रेड कट करून त्यामध्ये अशी नीडल स्ट्रिंग करून घेतली आहे। आत्ता आपल्याला काय करायचंय, एकदम सुरुवातीला हा जो 5 mm गोल्डनचा बीड आहे तो आपल्याला टाकायचा आहे। त्यानंतर हुक कडीमधलं हे जे हुक आहे ते हुक आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे दोन्ही आपल्याला जो थ्रेड आहे त्या थ्रेडच्या दुसऱ्या टोकाला घेऊन जायचं। इथे आपण जे दुसऱ्या साईडचं जे टोक आहे तिथला एक साधारण 2 ते 2.5 इंचाचा थ्रेड सोडून आपण इथे जी हुक कडी आहे ही हुक कडी आपण तशीच ठेवायची आहे आणि ही नीडल ह्या 5 mm बीडमधून अशी परत उलटी बाहेर काढायची आणि हा पूर्ण थ्रेड जो आहे हा खेचून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं जे हुक आहे ते हुक असं इथे अटॅच होईल आणि इथे लॉक होईल। हे असं लॉक होतं। लॉक झाल्यानंतर हे जे आपल्याला 2 थ्रेड मिळतात, एक छोटं आणि एक मोठं, हे दोन्ही टोकांची मिळून आपल्याला इथे 2 ज्या नॉर्मलवाल्या आपण नॉट करतो त्या 2 इथे गाठ मारून घ्यायचे। तर अशा पद्धतीने हे आपलं जे 1 एंड आहे ते लॉक होतं। आत्ता आपल्याला हे जे काळे पोतीचे मणी आहेत ह्यातले आपल्याला 7.5 इंच असे बीड्स ओवून घ्यायचे, तर ते मी आधी पहिले ओवून घेते। इथे आपण असे 7.5 इंच हे काळे मणी ओवून घेतलेत। एक्झॅक्ट आपल्याला 7.5 इंच ओवून घ्यायचे आहे। काळे मणी ओवल्यानंतर आपल्याला इथे एक चक्री 5 mm एक मणी, 2 चक्री परत 8 mm एक मणी, 2 चक्री आणि परत एक 5 mm आणि चक्री असा हा पूर्ण गोल्डन मण्यांचा सिक्वेन्स ओवून घ्यायचा आहे। आणि हे केल्यानंतर आपल्याला परत ह्याच थ्रेडमध्ये 7.5 इंचाचे काळे मणी ओवून घ्यायचे आहे। इथे आपण हे परत 7.5 इंच हे काळे मणी ओवून घेतले आणि हे सगळे आपण जे बीड्स आहेत ते टुवर्ड्स आपल्या हुक कडीकडे आपण असे खेचून घेतले आहेत। आणि आत्ता आपण काय करणार आहोत की एक जो 5 mm गोल्डन बीड आहे तो आपल्याला टाकायचा आहे आणि या हुक कडीमधले जी कडी आहे, कडीची जी चैन आहे, त्या चैनमध्ये आपल्याला ही नीडल टाकून परत ही जी नीडल आहे आपल्याला ह्या गोल्डन मण्यातून उलटी काढायची आहे, जेणेकरून आपला जो दुसरा एंड आहे तो हे अशा पद्धतीने पॅक होतो। आता आपल्याला यासाठी सिंगल लाईनचं आपलं हे तयार झाले, असंच आपल्याला दुसरी लाईन पण करून घ्यायची आहे, तर त्यासाठी आपल्याला परत इथे 7.5 इंचाचे ह्याच थ्रेडमध्ये
हे काळे मणी ओवून घ्यायचे तर ते मी पहिले ओवून घेते. इथे आपण परत ह्याच थ्रेडमध्ये असे 7.5 इंच बीड्स ओवून घेतले. आत्ता आपल्याला काय करायचं आहे, हा जो थ्रेड आहे तो थ्रेड ह्या हा जो मधला गोल्डनचा सिक्वेन्स आहे या सिक्वेन्समध्ये आपल्याला पास करायचं आहे. फक्त इथे आपण जी पोत आहे ही दोन लाईनची करणार आहोत, तर त्यामुळे आपल्याला जो मधला जो गोल्डन बीडचा सिक्वेन्स आहे हा आपला कॉमन असणार आहे. तर ह्या सगळ्यामधून आपण हे पास करून घेऊ. हे बघा, हीच निडल आपल्याला ह्या बीड्समधून पास करून घ्यायची आहे आणि हा पूर्ण थ्रेड असा खेचायचा आहे. इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ज्या वेळेला आपण हे मेजर करतो 7.5 इंच त्यावेळेला एक्झॅक्ट आपण मेजर करून घ्यायचं आहे. इथे आपल्याशी या साईडची जी दुसरी लाईन आहे ती पूर्ण झाली आहे. आता आपल्याला इथे परत 7.5 इंच ह्या थ्रेडमध्ये ओवून घ्यायचं आहे. इथे आपण परत हे 7.5 इंच जे बीड्स आहेत काळे मणी ते ओवून घेतलेत. आत्ता आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो आपला सुरुवातीला आपण एक गोल्डन मणी टाकला आहे त्या गोल्डन मण्यातून आणि या हुकमधून ही सुई अशी बाहेर काढायची आहे. आणि आत्ता आपल्याला इथे हा हुक सोडून परत ह्या गोल्डन मण्यातून ही निडल अशी उलटी बाहेर काढायची. इथे आपल्याला ही दोन लाईनचाच जी पोत आहे ती तयार करायची आहे. त्यामुळे आत्ता आपण काय करणार आहोत, हा जो आपण सुरुवातीला जो नॉट केला होता तो थ्रेड आणि हा थ्रेड म्हणजे जे टेल एंड आहे आणि वर्किंग एंड आहे ह्या दोघांची मिळून आपल्याला इथे अशी दोन नॉट मारायचे. अशा पद्धतीने ही आपली अशी दोन लाईनची जी मूर्तमणीची जी पोत आहे ही आपली तयार होते. तर इथे तुम्ही एक लक्षात घेऊ शकता की इथे कुठेही आपण ह्या ज्या हुक कडीच्या दोन्ही बाजूला नॉट केलेल्या नाही आहेत, आपली फक्त एकच नॉट जी आहे ती आपण इथे केली आहे. तर हे आत्ता आपण काय करणार आहोत, हे जे एक्स्ट्राचा जो थ्रेड आहे हा थ्रेड आपण कट करून आपल्याला इथे एकदम जवळ कट करायचं आहे. आणि ह्याला आपण जे स्टिक फास्टचं जे ॲडेझिव्ह येतं हे आपण लावून हा जो एंड आहे हा एंड आपण इथे सिक्युअर करणार आहोत. इथे आपल्याला हे अगदी थोडंसं लावायचं आहे आणि ड्राय करायला ठेवायचं आहे. इथे आपण जे ग्लू लावून ठेवलं होतं ते आता व्यवस्थित ड्राय झालं आहे. हा जो आपण मंगळसूत्राचा मूर्तमणी बनवला याला एकदम छान असं फिनिशिंग येतं, कुठेही आपल्या नॉट्स ज्या आहेत त्या दिसत नाहीत. तर तुम्ही अशा पद्धतीने मंगळसूत्र वेगवेगळ्या पद्धतीची बनवू शकता. इथे मी दोन लाईनची बनवली आहेत, तर ह्या सेम टेक्निकने तुम्ही 3 लाईन 4 लाईनची अशी ही मंगळसूत्राची पोत तुम्ही तयार करू शकता. आज आपण अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम व्यवस्थित एकदम फिनिशिंग ठेवून मुहूर्तमणी कसा बनवायचा हे आपण शिकलो. ह्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि येणाऱ्या आपल्या सणाला गौरीसाठी तुम्ही नक्की बनवा. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक शेअर आणि कॉमेंट करा. जे लोक या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवर नव्याने आलेले आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही माझा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा की जेणेकरून आपण ह्यानंतरही अशाच वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटत राहू. तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्यासाठी थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.